रोज पेपर मध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री यांचं एकच काम आहे, एकमेकांशी भांडण करा, स्वतःचे गट सांभाळा, पेपर मध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटन करा, म्हणजे आयत्या बिळात ना घोबा, एवढंच यांचं काम आहे. ह्यांना स्वतःला एक दमडी पण आणू शकले नाही सोलापूरसाठी. किती दोन मंत्री एक बेवडा खासदार, माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात, पण आज महिला आहेत तर दुसरं काय बोलणार ना, की वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आमदार प्रणिती शिंदे यांनी माझ्या पार्टीवर, माझ्या मोठ्या नेत्यावर आणि आपल्या दोन मंत्र्यावर काही टिप्पणी केली, पण त्याचबरोबर त्यांनी मला सोलापूरचा बेवडा म्हटला. आमदार प्रणितीताई या लोकप्रतिनिधी आहेत, मी पण एक लोकप्रतिनिधी आहे, की जे झालं ते झालं. तुम्ही रेव पार्टीमध्ये असे स्लीवलेस हे अशा अवतारात तुम्ही पकडले गेल्या होता आणि ते पेपरमध्ये छापून आलेलं होतं. मुंबईमध्ये काय काय घडतं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, माहिती आहे, सगळं उघड केलं जाईल, तुम्हाला सोलापूरमध्ये येणं बंद होऊन जाईल. त्यामुळं मी तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग देतो आहे. आपले वडील ज्या उच्च स्थानावर राहिलेले आहेत त्याला तुम्ही कलंक आणू देऊ नका, आणि तसंही यापुढे तुम्ही आमदार राहणार नाही आहेतच, पण कमीत कमी तुम्हाला हा शेवटचा इशारा देतो, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. तोंड सांभाळून बोला.